माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवानंतर आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांना चांगलाच दणका बसला आहे. माढा आणि करमाळा तालुक्यातून 1 लाखाचे मताधिक्य देण्याची भाषा करणाऱ्या आमदार संजय शिंदे यांना मतदारांनी मामा बनवल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. समविचारी आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे मूळ सोलापूर जिल्ह्यात खोलवर रुजवण्यात आमदार संजय शिंदे यांचा मोठा वाटा आहे. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरच ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभेची उमेदवारी घेतली. परंतु माळशिरस तालुक्याने तब्बल 1 लाखांहून अधिक मताधिक्य भाजपच्या उमेदवारांचे निंबाळकर यांना दिल्याने संजय शिंदे यांचा पराभव झाला. त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाने संजय शिंदे यांच्या पाठीशी राहून मोठे मताधिक्य द्यायला अपेक्षित होते, मात्र फक्त 30,000 मताधिक्य माढ्यातून मिळाले. यावेळी मोहिते पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली, परंतु रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी 5 आमदार उभे राहिल्याने त्यांच्या जोरावर भाजपने पुन्हा निंबाळकर यांना माढ्याच्या मैदानात उतरवले. शिंदे बंधूंच्या जोरावर भाजपने ही उमेदवारी दिली. माळशिरसने जरी मोठे मताधिक्य दिले तरी तो लीड तोडण्यासाठी माढा आणि करमाळा तालुक्यातून भाजपला तब्बल 1 लाखाचे मताधिक्य देण्याची भाषा केली गेली. पण निवडणुकीत झाले उलटेच. माढा आणि करमाळ्याने निंबाळकर ऐवजी धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 1 लाखांपर्यंतचे मताधिक्य या दोन्ही तालुक्यांनी दिले. संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतानाही ते मोहिते पाटील विरोधात राहिले होते. त्यांनी 2014 भाजप महायुतीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद लढवताना भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर अध्यक्षपद मिळवले. प्रशांत परिचारकांना भारतीय जनता पार्टीकडून आमदार बनवले. 2019 मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्याने पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. माढा लढवली, त्यात पराभूत झाले. परत करमाळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आमदार झाले. आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट केले, पण राज्यात समीकरणे बदलली, महाविकास आघाडी स्थापन झाली. तेव्हा मात्र संजय शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीत आले. 2.5 वर्षानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. संजय शिंदे अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये गेले आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असल्याने 2019 निवडणुकीत ज्यांनी त्यांचा पराभव केला त्या खासदार निंबाळकर यांना सोबत राहून त्यांचा प्रचार केला. या निवडणुकीत मामांचा पचका झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संजय शिंदे यांनी कुठेतरी स्थिर राहावे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात. 100 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वसंत कॅबची शाखा अश्विन्स वसंत फर्निशिंग आता जुळे सोलापूर मध्ये. घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडीमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंड, रोलर ब्लाइंड, झेब्रा ब्लाइंड, ब्लॅकआउट ब्लाइंड, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो कव्हर, सोफा कुशन, बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या अशा वस्तू. डी डेकोर, केबी डेकोर, एसएन डेकोर, हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किमती पासून उपलब्ध. तर मग चला आता आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित अशा भव्य अश्विन्स वसंत फर्निशिंग मध्ये. आमचा पत्ता दावत चौक ते फार्मसी कॉलेज रस्ता आरोमा, हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन्स वसंत फर्निशिंग जुळे सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.